अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे येथे 20 वर्षांपूर्वी रद्द करण्यात आलेला खोटा ट्रेड क्रमांक वापरून खोटे दस्तऐवज बनवून त्याचा खऱ्याप्रमाणे वापर करून रद्द झालेल्या ट्रेड क्रमांकाचे खोटे दस्तऐवज बनवून त्यावर खऱ्याप्रमाणे वापर करून सदरहू गाड्यांमध्ये काही गाड्यांमध्ये पोलिसांच्या टोप्या तसेच वाहनावर विविध संघटनांचे बोर्ड लावून अशा वाहनांचा वापर शासनविरोधी कार्यवायांसाठी करणाऱ्या संघटित गुन्हेगारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कठोर कार्यवाही करून त्यांना धडा शिकवावा अशी मागणी धामणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार बोधिसत्व काळे यांनी अमरावती येथे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली होती. 20 वर्षापूर्वी रद्द केलेला खोटा ट्रेड क्रमांक वापरलेल्या टाटा इंडिगो ECS वाहनाच्या समोरील बाजूस वाहनाची नंबर प्लेट नसून त्या ठिकाणी केंद्रीय मानवाधिकार संघटना राज्य उपाध्यक्ष असा मोठा बोर्ड लावलेला होता, तर दुसरीकडे या वाहनाच्या डॅशबोर्डवर पोलिसांची टोपी व केन ठेवत असल्याची परिसरामध्ये चर्चाच नव्हे तर त्याचा व्हिडिओसुद्धा विदर्भ न्यूजला प्राप्त झालेला आहे. हा खोटा ट्रेड क्रमांक लावून देशविघातक कृत्यांमध्ये वापर करणाऱ्या या वाहनांचा तथाकथित मानवाधिकार संघटना किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी काही संबंध आहे का हे शोधण्याचे मोठे आव्हान दत्तापूर पोलिसांसमोर उभे ठाकलेले आहे. गतवर्षीच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये धामणगाव रेल्वे परिसरामध्ये एक पांढऱ्या रंगाची मारुती व्हॅन, एक टाटा सुमो हाच ट्रेड क्रमांक लावून फिरत असल्याचे आढळले होते. त्यानंतर ही टाटा इंडिगो ECSसुद्धा तोच ट्रेड क्रमांक म्हणजेच MH31TC0261 लावून फिरताना जप्त करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये वाहनांना खोटा ट्रेड क्रमांक लावून रात्री बेरात्री संशयास्पद स्थितीत फिरत असल्याने या वाहनांचा वापर नेमका कशासाठी करण्यात येतो हे शोधण्याचे कामसुद्धा दत्तापूर पोलिसांना करावे लागणार आहे. मात्र ज्यावेळी हे वाहन जप्त करण्यात आले त्यावेळी या वाहनाचा पंचनामा करण्यात आला होता का, त्यामध्ये असलेली टोपी, केन आणि प्रेसचे कार्ड हे जप्त करण्यात आले होते का? दत्तापूर पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेल्या गाडीमध्ये प्रेस कार्ड, केन किंवा पोलिसांची पी कॅप ही समोर दिसत नाही, त्यामुळे नेमके येथे कुठे पाणी मुरते आहे का हे बघणेसुद्धा गरजेचे झालेले आहे. या संदर्भामध्ये बोधिसत्व काळे यांच्याशी विदर्भ न्यूजने विचारणा केली असता त्यांनी आपली बाजू मांडताना समर्पक उत्तर दिले. रद्द झालेल्या ट्रेड सर्टिफिकेटचा वापर करून धामणगाव रेल्वे परिसरात वेगवेगळ्या वाहनांवरती एकच नंबर प्लेट लावून त्या खोट्या दस्तऐवजांचा खऱ्याप्रमाणे वापर करून त्या संघटित गुन्हेगारी विरुद्ध कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. सदरचा ट्रेड क्रमांक ज्या वाहनावरून घेतला आहे तो ट्रेड क्रमांक 20 वर्षापूर्वी रद्द झालेला आहे, तर दुसरीकडे सदरच्या काल दत्तापूर पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनात केंद्रीय मानवाधिकार राज्य उपाध्यक्षाचं बोर्ड होतं, त्यानंतर ते बोर्ड गायब झालं. सदरचा तपास निष्पक्ष व्हावा ही माझी अपेक्षा आहे. निष्पक्ष तपास होऊन संघटित गुन्हेगारांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो. नेमका या कारचा यवतमाळशी काही संबंध आहे का, तिथे कोणी पोलीस अधिकारी या कारशी संबंधित काम करतो का हे सुद्धा आव्हान आता दत्तापूर पोलिसांपुढे उभे ठाकलेले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.